गेली 50 वर्षापेक्षा जास्त काळ आदरणीय पवार साहेब सत्तेमध्ये राहिले आणि या 50 वर्षाच्या काळामध्ये मराठा समाजाला त्यांनी काय केलं, या 50 वर्षाच्या कालखंडामध्ये देशातला आणि राज्यातला शेतकरी देशोधडीला लागला। त्यांच्या कालखंडामध्ये 5 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि एका बाजूला शेतकऱ्यांचे नेते मराठ्यांचे नेते म्हणून 50-60 वर्ष राजकारणामध्ये वावरले, सत्ता भोगली आणि मराठा समाजाला आणि शेतकऱ्याला मात्र वाऱ्यावरती सोडलं, हा त्यांचा आतापर्यंतचा इतिहास आहे। कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शेतकऱ्यांचं नाव घेतलं परंतु सरदार जन्माला घातले आणि त्यांच्या दावणीला राज्यातला शेतकरी गुलाम म्हणून त्या ठिकाणी उभा केला। राज्यातली सहकार चळवळ, ज्या चळवळीचा पाया यशवंतराव चव्हाण साहेबांनी रचलेला होता, त्या सहकार चळवळीला मूठ माती देण्याचं काम त्यांनी केलं आणि ज्यांनी सहकार चळवळ बुडवली ते सगळे गब्बर सिंग त्यांच्याबरोबर त्यांनी सोबतीला ठेवले आणि हा महाराष्ट्र लुटला, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे। परंतु पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये कोणतरी सर्वसामान्याला बरोबर घेऊन, सर्व घटकांना बरोबर घेऊन देवेंद्र फडणवीस नावाचा माणूस निघाल्याबरोबर त्याची तुम्ही जात काढता। अरे जात काढू नका, त्यानं केलेलं काम काढा, तुमचा आणि त्याचा एक रिश्यू तयार करा की त्यांच्या बगलबच्च्यांनी त्यांनी दिलेल्या संस्था किती मुडीत काढल्या, त्या आणि तुमच्या बगलबच्च्यांनी या राज्यातल्या कोऑपरेटिव संस्था किती मुडीत काढल्या, तुमच्या बगलबच्च्यांनी या राज्यामध्ये घोटाळे किती केले, तुमचे बगलबच्चे वर्षानुवर्ष सत्तेच्या खुर्च्या उभत राहिल्या, कोंबडी जसं अंडं उभवती तसं पोरगा झाला की बाप, बाप झाला की नातू, जिल्हा परिषदेपासून सगळी पदं एकाच घराण्यामध्ये तुम्ही वाटून घेतली, म्हणजे सत्ता वाटून खाल्ली, चोर चोर मावस भावन अर्धा अर्ध वाटून खाऊ अशा पद्धतीची व्यवस्था, हुकुमशाही पद्धतीची व्यवस्था या राज्यावरती त्यांच्या नेतृत्वाखाली राबवली गेली। आणि म्हणून मी म्हणतो खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये गावगाड्यातली माणसं आली पाहिजेत, गावगाड्यातली माणसं सामान्य माणसं येता कामा नये ही भूमिका त्यांची आहे। आणि म्हणून मी म्हटलं की तुम्ही आता जरा थांबा आणि तुम्ही थांबत नसला तर राज्यातला शेतकरी तुम्हाला थांबवेल। काल महाविकास आघाडीकडून जाहीरनामा देखील प्रसिद्ध करण्यात आला, यामध्ये महायुतीच्या विरोधामध्ये त्यांनी हा जाहीरनामा काढला आहे। जे काही घोटाळे झाले, जी काही ऍक्सिडेंट झाली त्या सगळ्याचा उल्लेख केला आहे, महाराजांचा पुतळा पडला त्याचा देखील उल्लेख केला आहे। यांचे जाहीरनामे गेल्या निवडणुकीमध्ये होते, मोफत आरोग्याची सेवा द्यायचा जाहीरनाम्यामध्ये गेल्या त्यांनी कबूल केलं होतं। अरे पण तुम्ही त्यावेळी आरोग्य मुख्यमंत्री आरोग्य सहायता विभागच बंद करून टाकलेला होता, तुमच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा करणार होता, पण शेतकऱ्याच्या खात्यावर तर तुम्ही कवडी जमा नाही केली। उलट करोनाच्या काळामध्ये शेतकऱ्याचा भाजीपाला शेतामध्ये सडत होता, दूध माती मोल किमतीनं शेतकरी विकत होता आणि तुम्ही मात्र सत्तेच्या मस्तीमध्ये वावरत होता। त्यामुळं मला वाटतं की तुम्ही गेल्या वेळचा जाहीरनामा या सगळ्यांनी पहिल्यांदा वाचावा। तुम्ही राज्यातल्या शेतकऱ्याचा 7-12 कोरा करणार म्हणणार होता, अरे तुम्ही शेतकऱ्याला कर्जमाफी दिली ती सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही घोटाळे केले, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याच्या खात्यावरती तुम्ही अनुदान दिलं नाही। म्हणून मला वाटतं की मागचा जाहीरनामा वाचावा आणि तो जर आपल्याला पूर्ण करता येत नसेल तर लबाडाचं आवाहन हे जेवल्याशिवाय खरं नसतं। त्यामुळं मला वाटतं हा जाहीरनामा नाही आहे तर हा त्यांचा स्वतःचा फजितनामा आहे। आज राज्य मंत्रिमंडळाची शेवटची बैठक अशाची शक्यता आहे, धनगर आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे, धनगर प्रतिनिधी जे आहेत ते समाजाचे ते म्हणत आहेत की जर सरकारने आमच्या मध्ये निर्णय नाही दिला तर आम्ही सरकारला अल्टिमेटम देतो, निवडणुकीमुळे पडसाद दिसतील। माझ्या दृष्टीनं गावगाड्यातला शेतकरी, शेतमजूर, बारामुलतेदार, आलुतेदार युवक हा महत्त्वाचा आहे। आग्या मऊ जसं उठावं तसं निवडणुका आल्या की सगळी उठायला लागलेली आहेत। आणि मला वाटतं की हा प्रश्न कायद्याच्या चौकटीतनं सोडवायला पाहिजे। या देशामध्ये कायदा आहे, घटना आहे, न्यायालय आहेत, परंतु सध्या एक जसं सिनेमामध्ये गाणं आहे, कोणता झेंडा घेऊ हाती, आता प्रत्येकाला निवडणुकीचा 9वा महिना लागला या
आता बाळंतपणाचं दिवस घड्यांचं जवळ आलेले आहेत, त्यामुळे प्रत्येकजण एक झेंडा घेऊन बाळंतपण होण्यासाठी निघालाय खाटल्याकडं, बघूया काय होतं. तिढा विडा काही नसतोय राजकारणामध्ये, ते चर्चा जसं पारावर लोक चर्चा चघळतात तशा आपल्या चर्चेची रोमांच चाललेली असते. जागा वाटप एवढी तीन धुरंधर आहेत वर बसलेले आहेत, त्यांना कशी सत्ता आणावी कशी आणली पाहिजे याचं चांगलं ज्ञान आहे, पण आपल्या खाली चर्चा राहतात. तिढा वाढलेला आहे, जसं पवार साहेबांनी एखादा माणूस महायुतीतला जर नेता फोडला तर काय म्हणतात, पवार साहेबांचा धक्का, आणि महायुतीने एखादा फोडला तर हे फोडाफोडी करतात. लक्षात आलं, म्हणजे एका बाजूला धक्का म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला फोडाफोडी करतात म्हणायचं, आलं का लक्षात. कसं असतं आहे, मोठ्यानं वाडा खाल्ला तर त्याच्या सातबारावर आहे म्हणायचं, बारक्यानं झोपडीचा वाडा बांधला तर त्यानं कुठनं आणलंय म्हणून वाकून बघत बसायचं, असला धंदा चाललाय, काही सुद्धा नाही व्यवस्थित होईल. महायुतीची ही निवडणूक आम्ही आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लढवत आहोत हे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे. आमच्यामध्ये चेहऱ्यासाठी अजिबात रशीखेच चाललेला नाही, पण महाविकास आघाडीमध्ये सगळे चेहरे आरशात बघून चॅनेलवरती महाराष्ट्राला दाखवत आहेत की हा चेहरा महाराष्ट्राला चालू शकतो. महाविकास आघाडीमध्ये संजय राऊत म्हणतात ना, पहिला चेहरा कोण ठरवा. आता काय ह्यांच्या चेहऱ्याला घेऊन काही मुखं घ्यायचं आहेत का, काय करायचं, चेहऱ्यापेक्षा महाराष्ट्राचा विकास कोण करणार हे महत्त्वाचं. नाही, हा महायुतीचा निर्णय आहे, सामुदायिक निर्णय त्या ठिकाणी होईल, आणि मला वाटतं जो होईल तो महायुतीचा असेल. काय एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.